नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यभरात मुसळधार पाऊस, कोकण मराठवाड्यासह विदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक खराब होण्याची शक्यता आहे. सोबतच कपाशी पिकालाही याचा फटका बसणार आहे. राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत असून आठवडाभर हा पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकणासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने जोर पकडला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून कापणीला आलेले भात पडून पुन्हा रुजून आले आहे. तर कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, उरण परिसरात जोरदार पाऊस पडतोय. वर्धा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. वर्धा, देवळी, आरवी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणघाट आणि सेलू तालुक्यात पावसाने चांगला झोडपून काढलाय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक खराब होण्याची शक्यता आहे. सोबतच कपाशीच्या पिकालाही याचा फटका बसणार आहे. लातूर जिल्ह्यात सलग 2 दिवस पावसाची सतर्धार सुरूच आहे. या पावसाने निलंगा तालुक्याला औराद शहाजी भागातल्या गावामध्ये सोयाबीन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मुसळधार पावसाने पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडील नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळल्यामुळे आडोसल्याला उभारलेल्या 8 जणांपैकी 6 जणांचा ढिगाळेखाली अडकून मृत्यू झाल्याची घटना आली. भिवंडी शहरात वादळी वाऱ्यासह पावसाला अचानक सुरुवात झाली असून वाऱ्यामुळे काही भागातील बत्ती गुल झाली आहे. पालघरच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्र न जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तर उस्मानाबादमध्येही मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे कोयना धरणाचे 2 वक्री दरवाजे एकाचे फुटाचे उचलले आहेत. निम्न तेरणा प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. हिंगोलीत 3रा दिवशीही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर कोकण विभागात 14 ऑक्टोबर 2020 सायंकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत सरासरी 12.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात झाली आहे. 23.5 मिमी झाली आहे. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळी तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. तासगाव तालुक्यातील 5 पूल पाणीखाली गेले असून तर खानापूर तालुक्यातील 1 पुलावर पाणी आलं आहे. बीडमध्येही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय. जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली असून अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. बीड शहरातील रस्त्याने नदीचे प्राप्त झाले आहे. तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक खराब होण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.